जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यडगावकर यांच्या शरद साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक संतोष दिगरेजे यांनी जाणाऱ्या मजुरांना गावी जाण्यास अडवून कडे लेखी पत्र दिल्याप्रकरणी हातकले पोलिसात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हातकणंगले तालुक्यातील नरंदे इथं आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यडगावकर यांचा शरद सहकारी साखर कारखाना आहे त्यांच्याकडे बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर आले होते कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी संचारबंदी आदेश लागू केला लोकप्रतिनिधी प्रतिष्ठित व्यक्तींकडून पत्र घेऊन अनेक लोक जिल्ह्यात प्रवेश करत आहेत असं पत्र देणाऱ्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आलाय दरम्यान बीड जिल्ह्यात जाणाऱ्या रामकिसन भगवान वायनसे या ऊसतोड मजुरास कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रेजे यांनी वायनसे हे चालू गळीत हंगाम संपून गावी जात असून त्यांना अडथळा करू नये गावी जाऊ द्यावं अशा आशयाचं पत्र दिलं आहे डिग्रजे यांनी कायद्याचं उल्लंघन केलं असून त्यांच्या विरोधात प्रादेशिक सहसंचालक साखर कारखा कार्यालयाचे उपसंचालक एस एन जाधव हो, यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे